मंदिर आहे ते माझ्या मामाला स्वप्न पडलं देवीच्या, मामा देवीचा भक्त आहे वैष्णोदेवीमध्ये, तर तिला स्वप्न पडलं का माझी कमी उघडी आहे, मला ऊन वारा पाऊस सगळं लागते, तर मला तू मला मदत करशील एवढी मला खात्री आहे, काय तर तू लवकरात लवकर मला मदत कर असं मामाला आई देवीने स्वप्न सांगितले स्वप्नात आली. तो रात्री पाहत उठला आणि मामीला सांगितलं का अरे असं असं पडलं, मामी म्हणे काही नाही झोप पडत असेल म्हणे कदाचित. मग 2 दिवसांनी परत तसंच स्वप्न पडलं, म्हणे मी खरंच सांगते तू कसं कर मला मला तूच साथ दे बाकी कोणीच साथ देणार नाही. मग त्या मामाने जे त्याचं वर्णन पहिले देवीने वर्णन सांगितलं होतं का माझ्यासमोर देव पाणी पाणीचा तलाव आहे, मी अशाच शिखरावर आहे पण मला ऊन वारा पाऊस सगळं लागते, तर मला असं वर्णन दिलं होतं देवीने पहिले. आणि त्यातल्या त्यात त्याने सगळ्यांना विचारायला सुरुवात केली मामाने मित्रांना यांना त्यांना. शेवटी कपिलधारा खाली मंदिर आहे तर ते मामाच्या वडिलांनी बांधलेले खाली खाली बघित जाऊन आला असाल ना तुम्ही कपिलधारा म्हणजे आता जायचं हां, तर ते माझ्या मामाच्या वडिलांनी बांधलेले. पण एक दिवस काय झालं मामा खाली आले त्या पुजारींना सांगितलं का असं असं काय बा देवी तिथं पाणी आहे तिथं खाली देवी आहे समोर देवी आहे म्हणून मग ते मामा गुरुजी बोलले का वरती आहे म्हणा आता तुम्ही ते वर्णन देता ते वरती तर चक्कर मारून जा. मग शेवटी तेव्हा पायऱ्या वगैरे काहीच नव्हतं दगड वगैरे होते. मग तो चढत बढत कसं तरी आला आणि देवीच्या मेनकी त्या समोर उभी होती त्याची, ती देवी त्याला दिसत नव्हती म्हणजे सूर्याकडे आपण जेवढं बघतो का नाही बघत तेवढी त्याला तिथे फील झाली ती. तर ती म्हणे ये ये इकडे असं असं तिला घेऊन येत होता तो एकटा आला मामा. शेवटी ते घे असं ये म्हणून म्हणा हे बघ म्हणा ही माझी मूर्ती, ही तेव्हा मूर्ती होती तेव्हा फक्त सिंदूर भरलेलं होतं पण त्याचे क्रॅक बीक वगैरे सगळं भरपूर गेलेले होते लाकडाची. आणि ही पेशवेचीच मूर्ती आहे, पेशवे काळातल्या लोकांनी बाजीराव लोकांनी बांधलेली मूर्ती आहे, प्रतिष्ठान त्यांनीच केलेली आहे. त्याच्यामुळे ते मामाला भावली ती मूर्ती म्हणून मग त्यानंतर आम्ही हळूहळू सिमेंट भर क्रॅक भर माणसाला बोलो तेव्हा सिंदूर होते. आमचे काही 2-3 वर्ष सिंदूर भरले मग हळूहळू आम्ही लोकांना सांगत आलो. मग हळूहळू मग ग्रामपंचायत लोकांनी मग खाली शिडी टाकली, पहिले शिडी नव्हती तिथं, मग आम्ही तर शाडीला बांधून बांधून मग वर चढत चढत जायचे असं वरती. असं आहे म्हणजे बऱ्याच जणांचे असे आहे का त्याच्या भावना इच्छा पूर्ण झालेल्या आहे, जे खूप जण आहे ज्या भावना इच्छा पूर्ण झाल्या म्हणून मामाने हळूहळू ते डेव्हलप केले. आणि ते सांगत गेल्याने बऱ्याच जणांनी आता दक्षिणा दिली, कोणी 1 लाख देतात कोणी, पण ज्यांची असं आम्ही कोणालाच फोर्स केलं नाही. आत्तापर्यंत आम्ही म्हणत पण नाही तुम्ही पण दक्षिणा द्या, तुमच्या मनाला तुमची जी इच्छा असेल ती खरंच मागा ज्या देवीकडे. आणि ज्या तिची इच्छा तुमची खरंखर पूर्ण झाली तर तुम्ही पुन्हा या, एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून ही ॲक्च्युली स्वयंभू देवी आहे. ॲक्च्युली तुम्ही बघायला गेलं ना तर देवीच्या जेवढे पण मूर्ती बघशील तुम्ही जागृत देवी तर ते सगळं शिखरावरच असतं. कोणी कोणतेही देवी बघा, 51 शक्तीपीठ आपल्या भारतामध्ये, 1 फक्त पीठ पाकिस्तानमध्ये, बाकी 50 पीठ आपल्या भारतामध्ये, त्यातले 3.5 नाशिक महाराष्ट्रात आहे. अर्धी सप्तृंगी देवी तुळजापूर देवी या असे 3.5 पीठ आहे. म्हणून तुम्हाला देवीचं माहिती पाहिजे का, मलाही माहीत नव्हतं पण मी जेव्हा यायला लागलो आलो तेव्हा मला माहिती झालं. जेव्हा मी वैष्णोदेवीला गेलो, वैष्णोदेवी काय, वैष्णोदेवीचे हेड पडलेले, ज्वाला देवी म्हणजे जीभ पडलेली, कांगडा देवी म्हणजे कान पडलेले, नयना देवी म्हणजे डोळे पडलेले, म्हणजे विष्णूने देवीचे तुकडे केलेले, 51 तुकडे केलेले. शंकराची पहिली देवी आहे सती, पार्वतीनंतर आली. आपण पार्वती आता पार्वतीत ऐकतो पण सती नाव ऐकत नाही आपण असे. म्हणून सतीवर जास्त प्रेम करायचा शंकर भगवान, पण तिच्या वडील दशावतार होते तर त्यांनी यत्न ठेवला होता मोठा, पण त्या दशावताराने फक्त शंकराच्या त्याची जागाची व्यवस्था केली नव्हती पाहुण्यांची, ज्या सगळ्या लोक देवांना बोलवलं होतं पूजाला पण शंकराची व्यवस्था केली नव्हती. पण शंकर सगळ्यात मोठा देव होता. पण सती जेव्हा आली वडिलांना म्हणे का तुम्ही माझ्या नवऱ्याला का नाही बोलवलं, मग तो नवरा वडील म्हणता का शंकर भगवान खूप बोवळा आहे म्हणे, मला आवडत नाही म्हणे असा माणूस वगैरे. तर ती म्हणते तुम्ही जर त्याला बोलवलं नाही तर मी यातनं उडी मारेल म्हणे. म्हणून ती सतीने उडी मारली आणि त्याच्यावर तांडव झाला. म्हणून शंकरानं तांडव केला, सगळ्यांना हाकलून दिलं वगैरे, तेव्हा ती सती मेलेली होती त्या यातनामध्ये. म्हणून त्यांची बॉडी उचलली पण तो ब्राह्मण विष्णू जे होते तर ते म्हणे आता ती सती परत जिवंत होणार नाही, तिचं दुसरं रूप देणार तुम्हाला मी असं सांगितलं. म्हणून तिचं दुसरं रूप पार्वती नाव पडलं. आणि ते शंकर म्हणे मी तिला सोडणारच नाही म्हणे, तिच्या बॉडी तिच्याकडेच होती सतीची. म्हणून विष्णू म्हणे आता तुला ते मुक्त का सोडावंच लागल. म्हणून विष्णूने ते चक्र सोडलं, त्याचे 51 तुकडे झाले असे. म्हणून ही कामाची माता आहे.
या कामाक्षी माताचं मूळ बांगलादेशमध्ये, बंगालमध्ये, म्हणून कामाक्षी नाव नाव पडलं. आता याचे एक मेन उदाहरण सांगतो तुम्हाला, याचे दोन मंदिर आहे, खाली पण दिसेल तुम्हाला, तुम्ही खाली जाशील ना कावण्याच्या शेजारी पण कामाक्षी माताचं मंदिर आहे. लोक वरती येऊ शकत नाही म्हणून खाली मंदिर बांधले, आलं लक्षात. पण ते खाली कोणाचं दर्शन भलं होत नाही, त्याला वरतीच यावं लागतं. कारण ज्या खाली ज्याने ज्या मंत्रीने मंदिर बांधलं त्याच्या उद्घाटनाला त्या मंत्रीला बोलवलं, गोलक म्हणून मंत्री आहे नाशिकचे शिवसेनेचे, त्याला 1 किलो कापूर टाकला होता ओममध्ये, तरी तो कापूर पेटला नाही ओममध्ये पहिल्याच दिवशी. आणि त्यांना तिथल्या गुरुजीने सांगितलं, ब्राह्मणने सांगितलं, तुमच्या इथं होम पेटणारच नाही, तुम्ही इथं कापूर टाका, एक कापूर टाका, एका कापूरमध्ये ते इथं पेटलं. शेवटी त्यांना पूजा इथंच करावं लागली, त्यांच्या मुलाला वरतीच बोलावं लागलं. आता तो दर 6-3 महिन्याला वरती येतो दर्शन घेतो, असं आहे. याची कहाणी खूप मोठी आहे, एवढंच आहे. हे पाणी फक्त कमी कधीच होत नाही, हे पाणी खाली जमीनपर्यंत, तुम्ही जेवढं वर आले ना तिथपर्यंत खाली पाणी आहे. याच्यावर तुम्ही आता तुम्ही ऑब्झर्वेशन केलं नाही ना, तर तुम्हाला मी दाखवतो त्यात मासे, याच्यात किमान 1000 वरती मासे असतील. मासे बघत होतो, नाही आता तुम्हाला दाखवतो ना मासे वरती आलो, मी लगेच दाखवतो. ते आता मी आलं ना त्यांना लगेच फील होत आहे का हे आपले पाहुणे आलेले कोणतरी, तर तुम्हाला लगेच कळेल. हा मी पण पॅकेट आणलेलं, त्यांना दाखवतो. पूर्ण टाकलं तर पूर्ण पसरल ते. असं जेवू शकतो ना आतमध्ये? हो जेवू शकतो. जय माता की जय. बाबा